कौन है, बहादुर। सेवड़ी सिटिंग पर बात करो मौसम। गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। गुड मॉर्निंग सर। ओके, सो लास्ट लेक्चर वी हैव कंप्लीटेड वन पॉइंट, दैट इज इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन ऑन फर्मी लेवल। याच्यामध्ये आपण काय बघितलं, तर जसं जसं इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल तसं तसं पोझिशन ऑफ फर्मी लेवल जी शिफ्ट होत जाते, तर त्याचे इफेक्ट्स आपण बघितले। तर इथे तुम्ही बघू शकता याची पहिली फिगर आहे ज्यामध्ये आपण चेक केलं एन टाईप सेमीकंडक्टर। सो इन एन टाईप सेमीकंडक्टर ॲज इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस फर्मी लेवल शिफ्टेड क्लोजर अँड क्लोजर टू कंडक्शन बँड। इनिशियली इथे तुम्ही बघू शकताय की पहिल्यांदा काय होती, तर एक सिंगल एनर्जी लेवल होती, दिस वन, ही सिंगल एनर्जी लेवल होती। कुठली, तर डोनर लेवल, कारण का आपण इथं लो इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन डोप केले। जसं जसं इथं डोपिंग कॉन्सन्ट्रेशन वाढवत जाईल तसं तसं हे सेट ऑर सिरीज ऑफ एनर्जी लेवल म्हणजे हा बँड तयार झाला, आणि त्यानंतर हाय इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशनला या ज्या एनर्जी लेवल्स आहेत, तर याचा जो बँड आहे तर त्याची विड्थ आहे तर ती अजून वाढली। ओके, सो दिस इज नथिंग बट सेट ऑर सिरीज ऑफ एनर्जी लेवल्स विच इज नथिंग बट एनर्जी बँड। त्याच्यामुळे काय झालं, तर एनर्जी बँड गॅप जो आहे तर त्याची विड्थ कमी होत गेली, आणि फर्मी लेवल जी आहे, दिस इज आवर फर्मी लेवल, सो दिस फर्मी लेवल शिफ्ट क्लोजर अँड क्लोजर टू कंडक्शन बँड। पी टाईप मध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथं ही फर्मी लेवल आहे आपली, आणि ही आहे ती ऍक्सेप्टर लेवल आहे। जसं जसं इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल तसं तसं इथे सुद्धा विड्थ ऑफ बँड इन्क्रीज होत गेलाय, एनर्जी बँड गॅप कमी होत गेलाय, आणि फर्मी लेवल आहे इट शिफ्ट क्लोजर अँड क्लोजर टू व्हॅलन्स बँड। ओके, सो लास्ट लेक्चर वी हॅव कम्प्लीटेड दिस पॉइंट। नाव टुडे वी हॅव टू डिस्कस वन इम्पॉर्टंट पॉइंट, दॅट इज हॉल इफेक्ट अँड इट्स अ डेरिव्हेशन। द स्लाइड इज विजिबल टू यू? येस सर। ओके, सो यू कॅन टेक स्क्रीनशॉट प्लस
listen carefully all these points. So what we will do, first we go for a definition, then some explanation, and paragraph wise and slide wise I will explain it in English and Marathi both. Okay, so let us start with the definition. Hall effect manje kay te apan samjun ghyuya. आणि मॅथमॅटिकली आपण काय करतोय तर इथं दोन व्हॅल्यूज काढतोय कुठल्या कुठल्या तर हॉल व्होल्टेज आणि हॉल कोइफिशियंट तर ते आपण कशा मिळवतोय ते आपण बघूया सो गिव्ह युअर मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन सो दॅट यू कॅन अंडरस्टँड इट सो व्हॉट इज द डेफिनेशन इफ ए पीस ऑफ मेटल ऑर सेमी कंडक्टर कॅरिंग ए करंट कॅपिटल आय इज प्लेस्ड इन ए ट्रान्सवर्स मॅग्नेटिक फील्ड कॅपिटल बी A potential difference is produced in a direction normal to both the current and the magnetic field. This phenomenon is known as the Hall effect and the generated voltage is called as Hall voltage. So this is the definition. Now left side of slide figure is there. So we can repeat this one once again. By using figure now, if a piece of metal or semiconductor carrying a current capital I, तर इथे तुम्ही बघू शकताय की स्पेसिमन आहे किंवा सेमीकंडक्टर मटेरियल आहे आणि त्याला आपण काय केलंय तर हा करंट प्रोव्हाइड केलेला आहे दॅट इज कॅपिटल आय विच इज प्लेस्ड इन ट्रान्सवर्स मॅग्नेटिक फील्ड कॅपिटल बी इथे तुम्ही बघू शकताय आपण त्याला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलंय कॅपिटल बी A potential difference is produced in a direction normal to both the current and the magnetic field. म्हणजे इथं काय होतंय तर पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होते ते पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय तर हे जे दिसते तुम्हाला एफ आणि एफ डॅशच्या मध्ये दिस इज द पोटेन्शियल डिफरन्स दिस पोटेन्शियल डिफरन्स इज प्रोड्युस्ड नॉर्मल टू बोथ म्हणजे काय परपेंडिक्युलर टू बोथ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड This phenomenon is known as Hall effect and the generated voltage is called as Hall voltage. तर यालाच आपण काय म्हणतो Hall effect म्हणतो आणि जे व्होल्टेज जनरेट झाले इथं आपण दाखवले VH. So this voltage is called as Hall voltage. Okay, so this is the definition. तर याच्यामध्ये तीन फॅक्टर आहेत कुठले कुठले परत एकदा रिपीट करतो फर्स्ट इज करंट दॅट इज कॅपिटल आय वी आर अप्लाइंग करंट in this direction then magnetic field we are applying perpendicular to current and third potential difference developed which is perpendicular to both current and magnetic field okay means if you consider our coordinate system that is x y and z so you can consider here x axis that is current then this z axis is magnetic field and y axis is our potential difference तर या डायरेक्शन मधून आपण करंट अप्लाय केलाय या डायरेक्शन मध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केले आणि उरलेली जी थर्ड डायरेक्शन आहे म्हणजे y axis या डायरेक्शनला काय होतं तर पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होतं हे जे आपण इथं एफ आणि एफ डॅश या पॉइंट्स ना दाखवलेलं आहे ओके आर यू गेटिंग द डेफिनेशन अँड कन्सेप्ट येस सर तर हे आधी समजून घ्या की हॉल इफेक्ट म्हणजे काय तो कसा प्रोड्यूस होतो तर ते आपण डिस्कस करतोय तर सिम्पली थोडक्यात काय करंट अप्लाय केला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केले जे करंटला परपेंडिक्युलर आहे तर काय होतं तर परपेंडिक्युलर टू बोथ करंट अँड मॅग्नेटिक फील्ड काय झालंय पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप झाले ज्याला आपण म्हणतो हॉल इफेक्ट त्या फेनॉमिनला आणि जे व्होल्टेज डेव्हलप झाले त्याला आपण म्हणतो हॉल व्होल्टेज तर हे आपण डेफिनेशन थ्रू आता एक्सप्लेन करतोय सो वन्स अगेन आय रिपीट दिस दोज हू हॅव जॉइनड लेट दॅट इफ वी अप्लाय ए करंट टू ए पीस ऑफ मेटल ऑर सेमी कंडक्टर अँड इफ वी अप्लाय मॅग्नेटिक फील्ड विच इज परपेंडिक्युलर टू करंट डायरेक्शन then what happens potential difference gets developed or produced which is normal to both current and magnetic field and this effect is known as Hall effect voltage developed is called as
Hall voltage. Now, in our case, in this case, we are considering a P-type semiconductor sample. That is rectangular plate, you can see here. So lots of small points are there if you can observe carefully. So let us consider a rectangular plate of a P-type semiconductor. When a potential difference is applied across its ends, a current of strength capital I flows through it along the x-axis as shown in figure. म्हणजे थोडक्यात काय इथे तुम्ही बघू शकताय की एक रेक्टेंग्युलर प्लेट घेतली आपण हे पी टाइप सेमीकंडक्टर आहे इथे तुम्ही बघू शकताय चार्ज कॅरियर्स आर होल्स वी आर शोइंग व्हेन अ पोटेंशियल डिफरेंस इज अप्लाइड अक्रॉस इट्स एंड्स अ करंट ऑफ स्ट्रेंथ आय फ्लोज थ्रू इट आपण इथे पोटेंशियल डिफरन्स देऊन हा करंट जो आहे तर तो फ्लो करतोय याच्यातनं कॅपिटल आय तर तो आहे तो पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये आहे अलॉंग एक्स डायरेक्शन वी आर अप्लाइंग दिस तर हा जो करंट आहे तो आपण पहिल्यांदा डिफाईन करतो त्यानंतर करंट डेन्सिटी डिफाईन करतो तर ती कशी केली आपण इफ होल्स आर द चार्ज कॅरियर्स इन ए पी टाइप सेमीकंडक्टर द करंट इज गिवन बाय कॅपिटल आय इज इक्वल टू पी ए ई व्ही डी विच इज अवर इक्वेशन वन व्हेअर पी इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ होल्स ए इज area of cross section of the end face e is charge on the hole and vd is average drift velocity of holes so we are defining the current in these terms where current is nothing but product of these four terms which are the terms pahili kutli p manje kay concentration of holes kay concentration ahe holes tyanantar capital manje area of cross section of the end face म्हणजे कुठला तर इथे तुम्हाला हा जो दिसतो एरिया एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द एंड फेस सो दिस इज द एरिया हा एरिया तुम्ही बघू शकता इथे थिकनेस दिलेला आहे तो आहे स्मॉल टी आणि याची विड्थ आहे ती आहे डब्ल्यू म्हणजे जर आपण इथं एरिया काढला दॅट इज कॅपिटल ए सो इट इज डब्ल्यू इंटू टी तर हे लक्षात ठेवा तुम्ही हे आपण परत पुढच्या इक्वेशन्सला वापरणार आहोत एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द एंड फेस डब्ल्यू इंटू टी अँड ई इज नथिंग बट चार्ज ऑन द होल व्ही डी इज ॲव्हरेज ड्रिफ्ट व्हिलॉसिटी ऑफ होल्स सो बाय कॅल्क्युलेशन ऑफ डिफरंट एक्सपेरिमेंटल टेक्निक्स वी आर कॅल्क्युलेटिंग द ड्रिफ्ट व्हिलॉसिटी ऑफ होल्स टेकिंग द ॲव्हरेज वी कॅन गेट ॲव्हरेज ड्रिफ्ट व्हिलॉसिटी तर इथे तुम्ही बघू शकता की होल्स जे आहेत तर ते इथे चार्ज कॅरियर्स आहेत त्यांचा जो फ्लो आहे त्याच्यावरून आपण काय करतोय तर हे डिफाईन करतोय इफ इट इज एन टाईप सेमीकंडक्टर एन टाईप सेमीकंडक्टर असतं तर यामध्ये चार्ज कॅरियर्स काय झाले असते इलेक्ट्रॉन्स आणि त्याची डायरेक्शन आहे तर ती अपोजिट डायरेक्शन मध्ये आपण दाखवली असते द नेक्स्ट टर्म वी ऍड दॅट इज द करंट डेन्सिटी विच इज गिवन बाय जी एक्स इज इक्वल टू आय अपॉन ए विच इज इक्वल टू पीई व्ही डी करंट डेन्सिटी म्हणजे काय तर करंट डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे कॅपिटल ए पण आपल्याला ऑलरेडी माहिती आय इज इक्वल टू पी ए ई व्ही डी त्यामुळे आपण इथं काय केलंय आय अपॉन ए म्हणजेच इथं पीई व्ही डी असं सुद्धा आपण इथं हे मेन्शन करतोय तर हे इक्वेशन आहे इट इज इम्पॉर्टंट बिकॉज वी आर युझिंग दिस फॉर द नेक्स्ट स्टेप फॉर ॲडजस्टमेंट ओके सो हिअर इन दिस स्लाइड four things are there first definition second figure third value of I and fourth value of jx म्हणजे काय डेफिनेशन आहे या स्लाइड मध्ये फिगर आपण इथे यूज करून डेफिनेशन जे आहे ती एक्सप्लेन केली करंट ला आपण डिफाइन केलं आणि करंट डेन्सिटी ला आपण डिफाइन केलं आर यू गेटिंग दिस पॉइंट्स यस सर ओके तर हे आपण आता स्लाइड बाय स्लाइड जाऊया कारण का तीन चार स्लाइड आणि डेरिवेशन मोठे त्यामुळे हे स्टेप बाय स्टेप गेलं तर तुमच्या लक्षात येईल प्लस तुम्हाला मी हे पण सांगतो की हे परत कसं रिकॉल किंवा रिमेंबर करायचं किंवा हे कसं आपण लिहू शकतो ऍट अ टाइम ओके सो फर्स्ट थिंग इज डेफिनेशन आपण डेफिनेशन मध्ये काय बघितलं तर आपण एक सॅम्पल घेतलं सेमीकंडक्टर मटेरियलचं त्याला जर आपण करंट अप्लाय केला एक्स डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं वाय झेड डायरेक्शनला तर वाय डायरेक्शनला काय होतं तर पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होतो या इफेक्टला आपण म्हणतो हॉल इफेक्ट
जी वोल्टेज डेवलप झाले त्याला आपण म्हणतो हॉल वोल्टेज, जीची व्हॅल्यू आपल्याला शेवटी मिळणार आहे किंवा आपण काढतोय. देन नेक्स्ट आपण इथे काय केलंय, पी टाइप सेमीकंडक्टर मटेरियल कन्सिडर केलं आणि त्याला आपण करंट फ्लो करतोय. तो करंट फ्लो करतोय तो किती आहे, तर आय इज इक्वल टू पी ए व्हीडी. आता हे सगळे सिम्बॉल्स आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवावे लागणारच आहेत. आणि ह्याचं मिनिंग काय, तर पी म्हणजे काय, तर कॉन्सन्ट्रेशन आहे होल्सचं, ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द एंड फेस. हा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, ही जी पोझिशन आहे त्याची, तर डब्ल्यू इंटू टी म्हणजे विड्थ इंटू थिकनेस जो आहे तो आपला कॅपिटल ए आहे. ई म्हणजे चार्ज आहे त्या होलचा आणि व्हीडी म्हणजे त्याची ऍव्हरेज ड्रिफ्ट वेलॉसिटी आहे. तर याच्यावरून आपण करंट डिफाईन केला, आय इज इक्वल टू पी ए व्हीडी. त्यानंतर आपण करंट डेन्सिटी डिफाईन केली. डेन्सिटी आपण कशी काढतो, तर जे काय असेल करंट फ्लो तो कुठल्या एरियामध्ये होतोय त्या एरियावरून आपण त्याची डेन्सिटी काढतो. तर त्यालाच आपण काय केलं, जे एक्स इज इक्वल टू आय अपॉन कॅपिटल ए केलं. पण आपल्याला माहिती आय इज इक्वल टू पी ए व्हीडी आहे. जर ए आपण इकडे शिफ्ट केलं एल एच एसला तर काय राहणार, पीई व्हीडी. तेच आपण इथं फक्त लिहिलेलं आहे आणि हे आपण पुढच्या ऍडजस्टमेंटला यूज करणार आहोत इक्वेशन. ओके, आर यू गेटिंग दिस पॉइंट? शॅल वी गो टू नेक्स्ट स्लाइड? येस सर. ओके, सो नाव वी आर शिफ्टिंग टू द नेक्स्ट वन वेअर इक्वेशन स्टार्ट, सम एक्सप्लेनेशन इज देअर. तर याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. नाव हिअर वी मूव टू द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस डेरिव्हेशन. So I will read it first and then we will go one by one. Any plane perpendicular to the current flow direction is an equipotential surface. Therefore, the potential difference between the front face capital F and rear face capital F dash is zero. If a magnetic field is applied normal to the crystal surface and also to the current flow, a transverse potential difference is produced between faces F and F dash. It is called a Hall voltage VH. Before the application of magnetic field, holes moves parallel to faces F and F dash. When magnetic field B is applied, the holes experiences a deflection due to Lorentz force FL. This Lorentz force, that is magnetic force, is given by FL is equal to BE VD. So this is our first paragraph in this slide. तर यात आपण काय एक्सप्लेन करतोय ते आपण चेक करू. एनी प्लेन परपेंडिक्युलर टू करंट फ्लो डायरेक्शन इज अन इक्विपोटेन्शियल सर्फेस. म्हणजे काय, तर जेव्हा आपण करंट फ्लो करतो तर ते जे प्लेन आहे जे परपेंडिक्युलर आहे करंट फ्लोला ते काय असते, इक्विपोटेन्शियल सर्फेस. म्हणजे काय, तर हे जे दिसतंय, ही जी प्लेट दिसती ते म्हणजे इक्विपोटेन्शियल सर्फेस आहे, की ज्याच्यामध्ये चार्ज सेपरेशन किंवा जनरेशन काही झालेलं नसतं. का, तर इथं फक्त करंट फ्लो होतोय. Therefore, the potential difference between front face and rear face is zero. त्यामुळे F आणि F dash च्या मध्ये काय असतं, तर इथं चार्ज सेपरेशन असल्यामुळे झिरो असतं जी व्हॅल्यू आहे पोटेन्शियल डिफरन्सची. जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो त्यावेळेस काय होतं, इफ ए मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाय नॉर्मल टू द क्रिस्टल सर्फेस अँड ऑल्सो टू द करंट फ्लो, ए ट्रान्सफर्स पोटेन्शियल डिफरन्स इज प्रोड्युस्ड बिटवीन F अँड F dash. म्हणजे लक्षात घ्या की जेव्हा आपण फक्त करंट फ्लो करत होतो त्यावेळेस हे इक्विपोटेन्शियल सर्फेस असतं, पण जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो तेव्हा सिनारिओ चेंज होतो. मीन्स हिअर व्हॉट हॅपन्स, हिअर पोटेन्शियल डिफरन्स गेट्स प्रोड्युस्ड बिटवीन एफ अँड एफ डॅश. ओके, तर हे कसं होतं, कशामुळे होतं, कुठला फोर्स आहे त्याच्या मागं. सो इट इज कॉल्ड एज हॉल व्होल्टेज. जे व्होल्टेज डेव्हलप झालं त्याला आपण हॉल व्होल्टेज म्हणतो. बिफोर द ऍप्लिकेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, होल्स मूव्स पॅरल टू फेसेस एफ अँड एफ डॅश. पहिल्यांदा काय होत होतं, जेव्हा फक्त इलेक्ट्रिक करंट होता त्यावेळेस हे पॅरल मूव्ह करत होते जे होल्स आहेत किंवा आपले चार्ज कॅरियर्स आहेत. पण व्हेन मॅग्नेटिक फील्ड कॅपिटल बी इज अप्लाइड, द होल्स एक्सपिरियन्सेस ए डिफ्लेक्शन ड्यू टू लॉरेन्स फोर्स एफ एल. म्हणजे पहिल्यांदा हे स्ट्रेट लाईनमध्ये फ्लो होत होते, पण जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं त्यावेळेस काय झालं, तर हे डिफ्लेक्ट व्हायला स्टार्ट झाले या डायरेक्शन मध्ये. आणि हे कशामुळे झालं, तर मॅग्नेटिक फील्डच्या फोर्समुळे झालं, ज्याला आपण म्हणतो लॉरेन्स फोर्स. ठीक आहे, तर इथे तुम्ही बघू शकता पॉझिटिव्ह चार्ज इथं अक्युम्युलेट झालेला आहे ऍट द फेस एफ डॅश, किंवा याला आपण फ्रंट फेस म्हणतो, आणि सॉरी एफ आहे हे,
आणि जे रियर फेस आहे एफ डॅश त्याला आपण म्हणतो बॅक साईडचा जिथं नेट निगेटिव्ह चार्ज आहे तर तो कलेक्ट होतोय. ठीक आहे, तर हे कशामुळे झाले तर मॅग्नेटिक फोर्समुळे झाले ज्याला आपण म्हणतो लॉरेन्स फोर्स. आणि त्याची व्हॅल्यू काय तर त्याची व्हॅल्यू आहे द मॅग्नेट्यूड ऑफ द मॅग्नेटिक फोर्स इज गिव्हन बाय एफ एल इज इक्वल टू बीई व्ही डी. ठीक आहे, आर यू गेटिंग दिस फर्स्ट पॅराग्राफ? लक्षात आले का? यस सर. याच्यात थोडक्यात काय सांगितलंय आपण की पहिल्यांदा नुसता करंट फ्लो असतो त्यावेळेस इक्विपोटेन्शियल सरफेस असतं. जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो त्यावेळेस काय होतं पोटेन्शियल डिफरन्स प्रोड्यूस होतं एफ आणि एफ डॅश मध्ये. हे कशामुळे होतं तर लॉरेन्स फोर्समुळे. लॉरेन्स फोर्स म्हणजे काय तर मॅग्नेटिक फोर्स थोडक्यात. अँड दिस इज गिव्हन बाय एफ एल इज इक्वल टू बीई व्ही डी. ठीक आहे, एफ एल म्हणजे लॉरेन्स फोर्स. नेक्स्ट, आता तुमचं कॉन्सन्ट्रेशन मॅक्झिमम ठेवा बिकॉज वन्स यू अंडरस्टँड दिस देन द नेक्स्ट आर मॅथमॅटिकल स्टेप्स. बिकॉज ऑफ दिस फोर्स होल्स आर डिफ्लेक्टेड टुवर्ड्स द फ्रंट फेस एफ अँड पाइल्स अप देअर म्हणजे कलेक्ट होतात तिथं अक्युम्युलेट होतात. इनिशियली द मटेरियल इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल एव्हरीवेअर. मटेरियल असतं ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतं इक्विपोटेन्शियल सरफेस असल्यामुळं. However, as holes piles up on the front side, a corresponding equivalent negative charge is left on the rear face F dash. आता मी तुम्हाला सांगितलं की इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे तर तो कलेक्ट होतो त्याच्यामुळे नेट निगेटिव्ह चार्ज येतो बॅक साईडला किंवा एफ डॅशला काय होतो तर अक्युम्युलेट होतो. A condition of equilibrium will be reached when the force Fe due to transverse electric field EH balances the Lorentz force FL. Now listen carefully. A condition of equilibrium will be reached when the force Fe due to transverse electric field EH balances the Lorentz force FL. म्हणजे काय तर इथं आपण जेव्हा मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो त्यावेळेस हॉल व्होल्टेज प्रोड्यूस होतं. पण याचा अर्थ असा आहे का की मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं की हॉल व्होल्टेज आहे ते प्रोड्यूस होऊन कंटिन्युअसली इन्क्रीज होत जातं तर नाही. तर इक्विलिब्रियम कंडिशन येते कधी येते तर हे परत एकदा रिपीट करतो. ए कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम विल बी रिच्ड म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशन कधी प्राप्त होते व्हेन द फोर्स एफ ई ड्यू टू ट्रान्सवर्स इलेक्ट्रिक फील्ड ई एच बॅलन्सेस द लॉरेन्स फोर्स. म्हणजे ट्रान्सवर्स इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ई एच जे इथं प्रोड्यूस झालेलं आहे ज्याला आपण म्हणतो हॉल फील्ड पोटेन्शियल डिफरन्स जे प्रोड्यूस झालं त्याच्यामुळे जे फील्ड जनरेट झालं त्याला आपण म्हणतो ई एच किंवा त्याला आपण काय म्हणतो हॉल फील्ड. इथे लिहिलंय आपण द ट्रान्सवर्स इलेक्ट्रिक फील्ड ई एच इज नोन ॲज हॉल फील्ड. तर या हॉल फील्डमुळं या इलेक्ट्रिक फील्डमुळं जो फोर्स जनरेट झाला आहे त्याला आपण म्हणतो एफ ई. तर हा काय करतो हा बॅलन्स करतो. कशाला बॅलन्स करतो तर एफ एलला बॅलन्स करतो लॉरेन्स फोर्स एफ एल. त्यामुळे आपण इथं काय करतो तर इक्विलिब्रियम कंडिशनचं इक्वेशन लिहितो एफ ई इज इक्वल टू एफ एल वेअर एफ एल इज फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड अँड एफ ई इज फोर्स ड्यू टू ट्रान्सवर्स इलेक्ट्रिक फील्ड ई एच जे कशामुळे जनरेट झाले तर पोटेन्शियल डिफरन्स जे डेव्हलप झालं दॅट इज हॉल व्होल्टेज त्याच्यामधलं जे फील्ड आहे तर त्याच्यामुळे जनरेट झालेला जो फोर्स आहे तर तो एफ ई या एफ एलला बॅलन्स करतो. प्रॅक्टिकली जर म्हटलं तर याचा थोडक्यात अर्थ काय तर मी सांगितलं की आपण जर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर हॉल व्होल्टेज डेव्हलप होते. पण याचा अर्थ असा आहे का की मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं आहे आणि हॉल व्होल्टेज 1 व्होल्ट 2 व्होल्ट 3 व्होल्ट असं कंटिन्युअसली इन्क्रीज होत जाते नाही होत. तर इथं काय होतं तर जसं जसं मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी कमी किंवा जास्त होत जाईल तसं तसंच हॉल व्होल्टेज कमी किंवा जास्त होत जातं. याचा अर्थ काय तर काहीतरी गोष्ट आहे की जी त्याला बॅलन्स करते किंवा इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये ठेवते. आर यू गेटिंग दिस पॉइंट? येस सर. हे लक्षात आलंय का? येस सर. ठीक आहे, परत एकदा हे रिपीट करतो की इक्विलिब्रियम कंडिशन कधी येते तर ज्यावेळेस लॉरेन्स फोर्स मॅग्नेटिक फील्ड फोर्स आहे त्याला कोणतरी अपोज करायला चालू करतं किंवा बॅलन्स करायला चालू करतं. ते कोण आहे तर ते म्हणजे हॉल फील्डचा फोर्स. हॉल फील्ड कुठनं आलं तर हॉल फील्ड हे पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप झाल्यामुळं जनरेट झालं आणि त्याचा फोर्स या मॅग्नेटिक फोर्सला काय करतो बॅलन्स करतो. त्याला आपण एफ ई असं सिम्बलाइज केलंय.
आणि त्यालाच आपण म्हणतो इक्विलिब्रियम कंडिशन. म्हणून आपण इथं काय लिहिलं, एफ ई इज इक्वल टू एफ एल. नाव व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एफ ई? सो दिस फोर्स इज जनरेटेड ड्यू टू हॉल फील्ड. सो वी आर रायटिंग दिस ऍज एफ ई इज इक्वल टू ई इन टू ई एच, वेअर ई इज चार्ज ऑन द होल, ई एच इज दॅट हॉल फील्ड. सो हाऊ वी कॅन राईट दिस हॉल फील्ड? हे हॉल फील्ड कसं आपण लिहू शकतोय? सो ई इज इक्वल टू व्ही एच अपॉन डब्ल्यू. म्हणजे काय? तर जे हॉल व्होल्टेज प्रोड्यूस झाले आणि जी विड्थ आहे सॅम्पलची, तर त्याच्यावरून आपण हॉल फील्ड काढत असतो. सो हिअर वी आर रायटिंग दिस एफ ई ॲज ई इन टू ई एच ऑर ई इन टू व्ही एच अपॉन डब्ल्यू, वेअर डब्ल्यू इज विड्थ ऑफ सेमी कंडक्टर प्लेट. नाव वी आर रायटिंग द व्हॅल्यू ऑफ एफ एल. The force due to magnetic field of intensity capital B is given by FL is equal to BEVD. हे आपल्याला माहितीच आहे, इथे फक्त L लिहायचं राहिले खाली, F च्या खाली. सो दिस FL इज नथिंग बट BEVD, हे आपल्याला माहिती. आता आपण इथं काय करतोय लक्षात घ्या, पहिल्यांदा आपण लॉरेन्स फोर्स म्हणजे काय डिफाईन केलं, त्यानंतर आपण इक्विलिब्रियम कंडिशन इथं मांडलेली आहे. नेक्स्ट इज आपण FE ची व्हॅल्यू काढलेली आहे. आता आपण एफ एल ची व्हॅल्यू डायरेक्ट लिहिण्यापेक्षा त्याला थोडस मॉडिफाय करतोय. मग अशी तुम्हाला म्हटलं की आपण करंट डेन्सिटीचे इक्वेशन इथं वापरतोय. सो फ्रॉम इक्वेशन टू व्ही डी इज इक्वल टू जे एक्स अपॉन पीई. व्ही डी इज इक्वल टू जे एक्स अपॉन पीई हे कुठनं आलं? तर इक्वेशन टू आपलं बघा काय आहे इथं, दिस जे एक्स इज नथिंग बट पीई व्ही डी. सो टेल मी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ व्ही डी? VD is equal to Jx upon PV. Yes, we are shifting this PE here. So it becomes VD is equal to Jx upon PE. ठीक आहे, हे लक्षात आलं का कसं आलं ते? VD is equal to Jx upon PE. Yes, sir. ठीक आहे, तर हेच आपण पुढच्या स्लाइड मध्ये काय केलंय मांडलेलं, हे शिफ्ट करतो, हे असंच राहील. ओके, सो हियर व्ही डी इज इक्वल टू जे एक्स अपॉन पीई, दॅट इज व्ही डी इज इक्वल टू जे एक्स अपॉन पीई वी आर गेटिंग. आता हे आपण काय केलं, तर आपण ही व्हॅल्यू व्ही डी ची इथं टाकतोय. कशामध्ये? एफ एल इज इक्वल टू बीई व्ही डी. आता व्ही डी जर इथं टाकलं तर काय होणार आहे? तर आपल्याला नेक्स्ट व्हॅल्यू मिळणार आहे. So we can get FL is equal to BJX upon P. So I am writing the in-between step. FL is equal to काय आहे BEVD, त्यामध्ये आपण B आणि E तसंच ठेवलंय, आणि VD ची व्हॅल्यू काय? तर JX upon PE. JX upon PE ही व्हॅल्यू आपण इथे ठेवली. तर इथं काय होणार आहे? ई फॅक्टर, येस, ई फॅक्टर एकमेकाला कॅन्सल होणार इथं. यू कॅन सी दिस न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर कॅन्सल्स इच अदर, अँड व्हॉट इज रिमेनिंग हिअर? बी जे एक्स अपॉन पी, दॅट इज न्यू व्हॅल्यू ऑफ एफ एल. एफ एल ची आपल्याला इथं एक व्हॅल्यू मिळते, दॅट इज एफ एल इज इक्वल टू बी जे एक्स अपॉन पी. ओके, आर यू गेटिंग दिस चेंजेस? येस सर. ओके, सो फॉर क्लॅरिफिकेशन इफ यू वॉन्ट यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस, वेअर आय हॅव रिटन दिस स्टेप्स फॉर सिम्प्लिफिकेशन. दे आर इझी, बट इफ यू वॉन्ट फॉर रेफरन्स यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. सो दिस इज आवर सेकंड स्लाइड ऑफ दिस डेरिवेशन, ज्याच्यामध्ये आपण काय बघितलं, तर पहिला जो पॅराग्राफ आहे त्यामध्ये आपण सांगतोय इक्विपोटेन्शियल सरफेस आहे, जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो तर लॉरेन्स फोर्स जो आहे तर त्याच्यामुळं चार्ज कॅरियर काय होतात, तर सेपरेट होतात आणि चार्ज पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होतं. तो जो फोर्स आहे त्याला आपण म्हणतो लॉरेन्स फोर्स, इथं आपण डिफाईन केला. नेक्स्ट जो पॅराग्राफ आहे त्यामध्ये आपण काय एक्सप्लेन केलंय, तर मॅग्नेटिक फील्डमुळे चार्ज सेपरेशन होतं, पोटेन्शियल डिफरन्स जो आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एफ आणि एफ डॅशला तयार होतो, आणि त्यानंतर जे हॉल फील्ड तयार झाले त्याचा फोर्स लॉरेन्स फोर्सला काय करतो? बॅलन्स करतो. त्यामुळे इक्विलिब्रियम कंडिशन लिहिली आपण एफ ई आणि एफ एल. आपल्याकडे आता एफ ई ची व्हॅल्यू आपण डिफाईन केली इन टर्म्स ऑफ हॉल व्होल्टेज
आणि हॉल व्होल्टेजची व्हॅल्यू आपल्याला आता मिळवायची, हे लक्षात ठेवा. तर एफ ई ची व्हॅल्यू आपण डिफाईन केली, एफ एल ची व्हॅल्यू आपल्याकडे होती पण त्याला आपण काय केलं, या एफ एलला मॉडिफाय केलं आणि आपण नवीन व्हॅल्यू मिळवली, ती झाली एफ एल इज इक्वल टू बी जी एक्स अपॉन पी. नाव वॉट वी आर डुईंग, वी आर पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एफ ई अँड एफ एल इन आवर इक्वेशन. कुठलं इक्वेशन? तर हे इक्वेशन आपण आता एफ ई आणि एफ एल ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये ठेवतोय. एफ ई ची व्हॅल्यू काय आहे, ई इन टू व्ही एच अपॉन डब्ल्यू, ती आपण इथे ठेवणार. एफ एल ची व्हॅल्यू काय आहे, बी जे एक्स अपॉन पी, तर ही व्हॅल्यू आपण इथे ठेवणार. तर हे आपण इथं पुट केल्यावर काय येत आहे, तर नेक्स्ट इक्वेशन आपल्याला मिळते. इक्वेटिंग फोर अँड फाईव्ह वी गेट, तर आता आपण तेच डिस्कस केलं, एफ ई आणि एफ एल. ओके, सो आय कॅन राईट हिअर फॉर युअर रेफरन्स, एफ ई इज इक्वल टू एफ एल. ओके, सो दिस इज द इक्विलिब्रियम कंडिशन वेअर वी आर राइटिंग व्हॅल्यूज ऑफ एफ ई अँड एफ एल. ठीक आहे, एफ ई म्हणजे काय, ई इंटू व्ही एच अपॉन डब्ल्यू बघितले आपण, एफ एल म्हणजे आताच आपण मॉडिफाय केली व्हॅल्यू, बी जी एक्स अपॉन पी. ठीक आहे, हे लक्षात आलं का, चेंजेस किंवा व्हॅल्यू आपण ज्या पुट केल्या त्या. ठीक आहे, आता आपण थर्ड स्लाइडला आहोत आणि याच्यामध्ये सगळे इक्वेशन आहेत. या इक्वेशनच्या आधी आपण याचं मिनिंग बघितलंय आणि कन्सेप्ट समजून घेतलाय. वन्स यू नो दिस देन यू कॅन इझिली हँडल. दिस इज जस्ट प्लेइंग द मॅथमॅटिकल स्टेप्स अँड नथिंग एल्स. नाव एफ ई इज इक्वल टू चार्ज इन टू हॉल व्होल्टेज डिवायडेड बाय विड्थ, which is equal to FL is nothing but magnetic induction into current density divided by this concentration of holes. याच्यामध्ये आपण याला डिफाइन केले. Now, as I have told you, we are interested in value of VH. आपण VH मध्ये इंटरेस्टेड आहोत, त्याच्यामुळे आपण काय केलं, VH ला LHS ला as it is ठेवलं and remaining values we have shifted towards RHS. So what we can get, W comes in the numerator, it becomes WBGX. This E comes in the denominator, it becomes PE. So we get the value of VH as WBJX upon PE. Okay. Now next step is written as WBI upon PEA. So just I am asking, can you guess what happened here? Which value we have changed? Hello sir, JX is equal to I by A. Yes, 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 exactly. Tar apan he define kelele current density is nothing but current divided by area of cross section. Okay, simple conversion. Getting this? Yes. This will be I upon PEA, where JX is nothing but I upon A. Tar hi value apan ithe takleli. Next, if T is the thickness of the semiconductor plate, then A is equal to W into T. Hi magashis mi tumhala sangitle, area of cross section is nothing but width into thickness. So now here we are putting this value as WBGX upon PE, which is equal to WBI upon PEA. So instead of A, we have written here W into T. This is the change. Now what happens here? This W cancels. W cancels each other. And what is remaining? VH is equal to, sorry, VH is equal to BI upon PET. ही आपल्याला VH ची अजून एक व्हॅल्यू मिळते, VH is equal to BI upon PET. म्हणजे इथे तुम्ही बघू शकताय VH च्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत, WBGX upon PE, WBI upon PEA आणि त्यानंतर BI upon PET. तर हे आपण काय चेंजेस करतोय, तर आपल्याला खाली मॉडिफिकेशन किंवा काही व्हॅल्यूज यूज करायच्यात, त्याच्यासाठी आपण हे घेतोय. So VH is equal to BI upon PET we are getting, and VH is equal to WBGX upon PE. This is also one of the value. Now next we are defining new term that is called as Hall coefficient. Ata ita apan Hall coefficient define karto hai. Tachi definition kaya? Tar here Hall coefficient is defined as Hall field per unit current density per unit magnetic field induction. So this is the definition of Hall coefficient. Ha constant ahe. आणि हा जो हॉल कोइफिशियंट आहे तर तो आपण कसा डिफाईन करतोय, हॉल फील्ड. हॉल फील्ड म्हणजे काय, ई एच.
आपल्याला माहिती पर युनिट करंट डेन्सिटी, करंट डेन्सिटी काय जे एक्स, पर युनिट मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन, युनिट मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन काय तर कॅपिटल बी. सो वी आर रायटिंग आर एच एज ई एच अपॉन जे एक्स इन टू बी. सो वेन वी आर रायटिंग दिस वी हॅव टू मॉडिफाय दिस. आता आपल्याला माहिती की ई एच म्हणजे काय तर व्ही एच अपॉन डब्ल्यू. हे आपण कुठं बघितलेलं आहे, ई एच इज इक्वल टू व्ही एच अपॉन डब्ल्यू. इथं आपण ते लिहिलेलं आहे ई एच इज इक्वल टू व्ही एच अपॉन डब्ल्यू. ओके, सो हियर वी आर रायटिंग ई एच इज इक्वल टू व्ही एच अपॉन डब्ल्यू. नाव वी आर शिफ्टिंग दिस डब्ल्यू टू डिनोमिनेटर. हे डब्ल्यू ते आपण डिनोमिनेटरला शिफ्ट केलं तर काय होणार, हे डब्ल्यू बी जे एक्स होणार. ठीक आहे, आणि इथं तुम्ही बघू शकताय इथं काय झालेलं आहे तर इथे आपण व्ही एच ची व्हॅल्यू टाकलेली. कुठली व्हॅल्यू टाकली तर ही व्हॅल्यू टाकली आपण. ठीक आहे, व्ही एच इज इक्वल टू डब्ल्यू बी जे एक्स अपॉन पीई. व्ही एच इज इक्वल टू डब्ल्यू बी जे एक्स अपॉन पीई आणि हे डब्ल्यू बी जे एक्स ऍज इट इज आधीच होतं ते. आर यू गेटिंग दिस चेंज? यस सर. ओके, इथं तुम्ही बघू शकताय की हा जो डब्ल्यू आहे तो आपण डिनोमिनेटरला शिफ्ट केला त्यामुळं ही टर्म इथं ऍज इट इज राहणार डब्ल्यू बी जे एक्स. आणि ही जी टर्म आहे डब्ल्यू बी जे एक्स अपॉन पीई नवीन ती कशी आहे तर व्ही एच ची व्हॅल्यू आपण टाकलेली. तर इथं तुम्ही त्या इक्वेशनला परत स्टार करू शकताय की ही व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे कुठं तर या इक्वेशनमध्ये. आता हे आपण चेंजेस केले कशासाठी तर डब्ल्यू बी जे एक्स, डब्ल्यू बी जे एक्स कॅन्सल्स इच अदर अँड व्हॉट इज रिमेनिंग आर एच इज इक्वल टू सिम्पली वन अपॉन पीई. म्हणजे काय तर वन डिवायडेड बाय चार्ज अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ होल्स दॅट गिव्ह यू द हॉल कोएफिशियंट. नाव व्हॉट वी आर डुईंग, वी आर युझिंग दीज इक्वेशन्स अँड डिफायनिंग व्ही एच इन टर्म्स ऑफ आर एच अँड आर एच इन टर्म्स ऑफ व्ही एच. So using equation 7 and 8 we get VH is equal to RH into BI upon T. आता हे कसं आलं तर इथं तुम्ही बघू शकता हे इक्वेशन काय आहे VH is equal to BI upon PET पण RH म्हणजे काय 1 upon PE. ठीक आहे, तर यामध्ये जर 1 upon PE म्हणजे तुम्ही RH ठेवलं तर काय मिळणार आहे तुम्हाला VH is equal to RH into BI upon T. हे लक्षात येते का? Yes sir. VH is equal to BI upon PET हे आपलं इक्वेशन आहे. ठीक आहे, पण इथं 1 upon PE म्हणजे काय आहे RH, त्यामुळे आपण 1 upon PE ला काय लिहिलं इथं RH into बाकीची टर्म जी आहे ती आहे तशीच येस बी आय अपॉन टी आपण लिहिलं आणि हे फक्त मॉडिफिकेशन केले त्याच्यावरनं आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली व्ही एच इन टर्म्स ऑफ आर एच लिहिली. आता त्याच्याच उलट काय असणार आहे आर एच इन टर्म्स ऑफ व्ही एच म्हणजे आर एच तसंच ठेवायचं आणि याला इकडे शिफ्ट करायचं आपल्याला काय मिळणार आर एच इज इक्वल टू व्ही एच टी अपॉन बी आय. सो हियर वी कॅन गेट व्हॅल्यू ऑफ हॉल व्होल्टेज अँड हॉल कोएफिशियंट अँड द हॉल व्होल्टेज इज अ रिअल व्होल्टेज अँड इट कॅन बी मेजर्ड विथ द व्होल्ट मीटर. तर हॉल इफेक्टचा सेटअप असतो आपण याच्यामध्ये काय करतो हे सगळं कनेक्ट करतो आणि ह्याचे रिडिंग्स घेतो ज्यामध्ये जसं जसं आपण मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी वाढवत जाऊ तसं तसं हॉल व्होल्टेजची व्हॅल्यू ही वाढत जाते किंवा कमी होत जाते जसं कमी करेल तसं. त्याच्यावरून आपण ग्राफ कॅल्क्युलेट करतो, स्लोप काढतो आणि त्या व्हॅल्यूज आपण या इक्वेशनमध्ये टाकून काय करतो तर हॉल व्होल्टेज आणि हॉल कोएफिशियंट किंवा चार्ज कॅरियर कॉन्सन्ट्रेशन एटसेट्रा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सो दिस इज अवर थर्ड अँड लास्ट स्लाइड फॉर दिस डेरिवेशन ज्यामध्ये आपण काय केलं पहिल्यापासून बघूया. एफ ई इज इक्वल टू एफ एल हे जे इक्वेशन आहे तर इथून आपण स्टार्ट केली त्यामध्ये एफ ई ची व्हॅल्यू टाकली त्यानंतर एफ एल ची व्हॅल्यू टाकली. नेक्स्ट आपण काय केलं तर व्ही एच ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे होती या व्हॅल्यू आपण शिफ्ट केल्या आर एच एसला आपल्याला व्ही एच ची व्हॅल्यू मिळाली डब्ल्यू बी जे एक्स अपॉन पीई जी व्हॅल्यू आपण इथं परत वापरतो या इक्वेशनमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट जे एक्स म्हणजे आय अपॉन ए हे आपण इथे टाकलं डब्ल्यू बी आय अपॉन पीई ए झालं. परत ए म्हणजे काय तर डब्ल्यू इंटू टी ती व्हॅल्यू आपण इथं वापरली आपल्याला ते मिळालं डब्ल्यू बी आय अपॉन पीई डब्ल्यू टी.
W cancels each other and we get VH is equal to BI upon PET. Hall coefficient la apan define kela, which is Hall field per unit current density per unit magnetic field induction. त्यामध्ये आपण चेंजेस केले, व्हीएच ची व्हॅल्यू टाकली आणि आपल्याला आर एच ची व्हॅल्यू मिळाली 1 अपॉन पीई. परत आपण या इक्वेशन मध्ये आर एच ची व्हॅल्यू टाकली, त्याच्यावरून आपल्याला व्हीएच इन टर्म्स ऑफ आर एच मिळाला, देन आर एच इन टर्म्स ऑफ व्हीएच मिळाला. ओके, आर यू गेटिंग दिस टर्म्स? यस सर. ओके, सो आय इरेज समथिंग सो दॅट यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. Okay, so I request you, you take screenshot of this so that you can complete this. You have now notes of this derivation. Hello sir, slide over gaya tha zara, screenshot ra jaadi. Theek hai, theek hai. Ha, here slide se ghetla ka? Ha sir. Theek hai. Okay, so I erase this one also. You can take now screenshot of this second one. Okay, is it okay? Sir, aaj nahi karai next. Next, this one. ओके फिनिश. यस सर. आता काही गोष्टी सांगतोय ते लक्षात घ्या आणि त्यानुसार ते फॉलो करा. इथं आता तुम्ही बघितलं की आपण या डेरिव्हेशनला काय केलंय, स्प्लिट केलंय वेगवेगळ्या फॅक्टर्स मध्ये. तुम्ही स्वतः ट्रिक वापरू शकताय. तुम्हाला माहिती की एखादं डेरिव्हेशन आपल्याला जर परफेक्ट करायचं असलं तर नुसतं पाठ करून उपयोग नाही. जरी तुम्ही पाठ केलं आणि तुमच्या जर स्टेप्स मध्ये चुकल्या तर काय होणार, तर तुम्ही कंटिन्यू करू शकत नाही किंवा तुम्हाला दुसरंच काहीतरी लिहावं लागेल चुकून, मग तो हॉल इफेक्ट होणार नाही, तुमचा स्वतःचा इफेक्ट होणार. इज इट ओके? सो हिअर, तर त्याच्यासाठी काय करायचं, याला स्प्लिट करा तुमच्या स्टाईलनं. तुम्ही दोन स्टेपमध्ये, तीन स्टेपमध्ये याला लक्षात ठेवू शकताय. आता पहिल्यांदा काय, तर ही स्लाईड याच्यामध्ये काय, डेफिनेशन अँड फिगर. ठीक आहे, डेफिनेशन तुम्ही परफेक्ट करा, त्यानंतर फिगर आहे त्याची प्रॅक्टिस करा. देन नेक्स्ट काय, तर करंट आणि करंट डेन्सिटी. ठीक आहे, ही सेकंड स्टेप म्हणजे त्यामध्ये आपण करंट डिफाईन करतोय आणि करंट डेन्सिटी डिफाईन करतोय. तर या स्लाइडमध्ये हे चार पॉईंट्स आहेत, डेफिनेशन, फिगर, करंट, करंट डेन्सिटी. नेक्स्ट, आता याच्यामध्ये काय करा, याच्यामध्ये जेव्हा तुम्ही नोट्स लिहाल तर हा पॅरेग्राफ आणि हा पॅरेग्राफ मी डिटेलमध्ये इथं ठेवलेला आहे. का, तर इच अँड एव्हरी स्टेप्स तुमच्या लक्षात यावी की नेमकं काय काय झालं. तर तुम्ही डेरिव्हेशन लिहिताना समजा ऑफलाईन एक्झाम असली तर हे सगळं लिहित बसायची गरज नाही आहे, हे आणि हे. तर याच्यात काय मेन्शन करायचं आपल्याला, तर मॅग्नेटिक फील्ड जेव्हा अप्लाय करतो आपण त्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स तयार होतं आणि लॉरेन्स फोर्सचं तुम्ही मेन्शन केलं पाहिजे इथं, हे सफिशियंट एवढं. आणि याच्यामध्ये इथून लिहिलं तरी चालेल, ए कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम विल बी रिच्ड, हे बाकीचे एक्स्ट्रा आहे. ठीक आहे, पण यामध्ये स्टेप्स कुठल्या पण स्किप करायच्या नाहीत, सगळ्या स्टेप्स आहेत ते ॲज इट इज लिहायचे. ठीक आहे, या स्लाईडमध्ये क्लिअर झालं का, हे दोन पॅराग्राफ आहेत तर ते ॲज इट इज लिहू नका. इन शॉर्ट तुम्ही यात मेन्शन केलं तरी चालेल. इज इट ओके? यस सर. नाऊ नेक्स्ट, या स्लाईडमध्ये तुम्ही कशा स्टेप्स करू शकताय, तर मॅग्नेटिक फील्ड आपण डिफाईन करतोय म्हणजे लॉरेन्स फोर्स डिफाईन करतोय, त्यानंतर इक्विलिब्रियम कंडिशन डिफाईन करतोय, त्यामध्ये आपण एफ ई आणि एफ एल हे इक्विलिब्रियम कंडिशनचं इक्वेशन ठेवतोय, आणि नेक्स्ट आपण काय केलं, एफ ई ची व्हॅल्यू आणि एफ एल ची व्हॅल्यू या तुम्हाला काढायच्यात. म्हणजे पहिल्यांदा डेफिनेशन, फिगर, करंट, करंट डेन्सिटी. या स्लाईडमध्ये एफ एल ची व्हॅल्यू, एफ ई ची व्हॅल्यू आणि इक्विलिब्रियम कंडिशनचं इक्वेशन, हे तुम्ही या पद्धतीनं लक्षात ठेवू शकता किंवा लिहून घ्या या स्टेप्स, ऑर यू कॅन डिसाइड ॲट युअर ओन. नेक्स्टमध्ये आपण काय केलं, आता एफ ई आणि एफ एल ची व्हॅल्यू टाकली
त्यानंतर आपल्याला हॉल व्होल्टेजची व्हॅल्यू मिळवायची, हे लक्षात ठेवा. सो हॉल व्होल्टेज, त्याच्यामध्ये चेंजेस, हॉल व्होल्टेजचं इक्वेशन, नेक्स्ट हॉल फील्डची डेफिनेशन आणि त्याची व्हॅल्यू, आणि सगळ्यात शेवटी हॉल व्होल्टेज इन टर्म्स ऑफ हॉल कोएफिशियंट, हॉल कोएफिशियंट इन टर्म्स ऑफ हॉल व्होल्टेज. म्हणजे या स्लाइडमध्ये काय येतंय, एफ इज इक्वल टू एफ एल इक्वेशन लिहायचं, व्हीएचच्या व्हॅल्यू काढायच्या, व्हीएचच्या व्हॅल्यूज काढल्यानंतर हॉल फील्ड डिफाईन करायचा, सॉरी हॉल कोएफिशियंट डिफाईन करायचा, हॉल कोएफिशियंटची व्हॅल्यू काढायची, आणि त्यानंतर हॉल व्होल्टेजला हॉल कोएफिशियंटमध्ये आणि हॉल कोएफिशियंटला हॉल व्होल्टेजमध्ये शेवटी पुट करायचं. इज इट ओके? सो नेक्स्ट लेक्चर ऑल्सो वी विल रिपीट दिस. मी नेक्स्ट लेक्चरला सुद्धा हे परत एकदा रिपीट करतो, जेणेकरून अजून चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल. कारण का हे समजलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर या स्टेप्स आहेत तर त्या फॉलो करा आणि याच्यानुसार हे लक्षात ठेवा. परत एकदा मी हे रिपीट करीन. नाव दिस इक्वेशन इज हॅव्हिंग वेटेज ऑफ 5 मार्क्स फॉर थिअरी एक्झाम अँड इट इज इम्पॉर्टंट वन फॉर धिस चॅप्टर. इच अँड एव्हरी चॅप्टर इज हॅव्हिंग वन क्वेश्चन ऑफ 5 मार्क्स. So we have today completed our first 5 marks question. And by heart you have to prepare it because it is important for theory also. And of course MCQs are related to this. Numericals also we have to solve regarding this. Okay. Okay. So now you remain present for 2 minutes. I will just check the attendance. 33, 35. 1, 2, 3, 4, 6, 7, 8, 29, 31, 33. Roll number? 33. 33 Snehal, ha, okay. Then 35 is there. Check this out. 54, 53, 55, 59, 65. 55 is present. Sir, B06 present. Rajeshree Kamble, your roll number is? Rajeshree Kamble. Your roll number is? Sir, 19 present. Roll number 19. Huh, okay, no problem. So I repeat, 29, 31, 44, 52, 53, 59 and 65. So these are absent one. Remaining are present. Okay. Sir, 62 present. 62, huh. I have noted. Okay. Yes, remaining are present. Only I have called the numbers, those who are considered as absent. So we have completed important point today. You practice for it, complete the notes and assignment questions. So we conclude here. Thank you.